अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो। हा दत्तोपासना व देवी महालक्ष्मीच्या उपासनेचा महिना आहे। ह्याच मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीला दत्त व महालक्ष्मी यांची एकत्रित एक व्रत केले जाते, ते म्हणजे श्री दत्त अनघा लक्ष्मी व्रत। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत सुतात सुद्धा या व्रताचा उल्लेख केला आहे। संतती संपत्ती गृहक्लेश विवाह सौख्य अलक्ष्मी निरसन असे हे व्रत आहे। अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे दत्त स्वरूप होय आणि महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाल या तिघींचे मिळून असणारे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मी। या कारणानेच अनघा लक्ष्मी ही महासरस्वती महाकाली व महालक्ष्मी या तीनही रूपाने एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे। अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांचे एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिघांचा आधार असणारी त्रिशक्ती स्वरूपिणी अनघा हिला आपल्या वामभागात दत्तात्रयाने धारण केले आहे। आता हे व्रत कोणी करावे, तर हे व्रत केव्हा करावे? तर हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण अष्टमीला करावे आणि तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे। असे 12 महिने हे व्रत करून एक मंडळ पूर्ण होते। हे व्रत कोणी करावे? तर हे व्रत लहान थोर स्त्री पुरुष कोणीही करू शकतात। हे व्रत सकाळी स्नान करून करावे, तर शक्य नसेल तर संध्याकाळी स्नान करून हे व्रत करावे। व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवळ फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खावे। संध्याकाळी महानैवेद्य अर्पण करून आरती करून मग भोजन करावे। अघ याची फलश्रुती अशी आहे, अघ म्हणजे पाप नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणारे पाप निरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला देवी संपत्ती अष्टऐश्वर लाभ व सर्व सुख प्राप्ती होते। सर्व पुण्य कर्मफळाची प्राप्ती होते। मनोकामना पूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होतो। सर्व रोग निरसन होऊन 7 जन्म आरोग्य लाभ होतो। कुमारिकांना सद्गुणी वरप्राप्ती होते। सर्व निर्मल यश लाभ होतो। स्त्रियांना सौभाग्य लाभ होतो आणि कुटुंब संतती वाढते। तसेच गृहकलश निवृत्ती होऊन सुखशांती लाभते। सर्वत्र कल्याण होऊन अनघा माता व श्री दत्तात्रेयाचा अनुग्रह होऊन अंतिम मोक्ष लाभ होतो। या व्रतामध्ये व्रतसूत्र नावाचा लाल दोरा असतो। ते व्रतसूत्र पूजा झाल्यानंतर पुरुषांनी उजव्या हाताच्या मनगटाला आणि स्त्रियांनी डाव्या हाताच्या मनगटाला बांधावा। असे हे व्रत सर्व फलदायी आणि सर्व सौख्यदायक असल्यामुळे हे व्रत जरूर करून पाहावे। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा।